नमस्कार, रेवास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहे श्रीखंड। तर आजचं जे श्रीखंड आहे ते मी घरी दही लावलेलं, त्या चक्क्यापासून बनवलेलं श्रीखंड आहे। तुम्ही पण घरी लावून बघा, दही किंवा मार्केटमधून पण विकत आणू शकतात। अशा पद्धतीने श्रीखंड बनवून बघा। आणि चला, आमच्याकडे दोन पाहुणे आले नवीन, ते पण तुम्हाला दाखवते छोटेसे रेवास किचन मध्ये नवीन दोन पाहुणे। चला तर बघूया श्रीखंड कसं बनवायचं। आपण आज श्रीखंडासाठी दह्याचा चक्का बांधत आहेत। मी दही घेतलंय 1.5 लिटर, त्याचा चक्का बांधायचा कसा ते दाखवत आहे। त्यासाठी एक असं भांडं घेऊन घेतलं आणि ही चाळणी घेतली। या चाळणीवर आपल्याला इथे कापड, कॉटनचं कापड टाकायचं, पातळ असं। दही आपल्याला याच्यात कुटून घ्यायचं आहे। असं छान आपल्याला बांधून घ्यायचा चक्का। या प्रकारे दही मी टाकलेलं, आपल्याला असं उचलून वचन कार्ड पाडून आपल्याला हे बांधून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि खाली भांडं ठेवायचं आहे, म्हणजे याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे दह्यातलं ते खालच्या भांड्यामध्ये असं जमा होईल। आणि आपल्याला हे आता एका रात्रीसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे। आणि उद्या सकाळी आपण याला बनवायला घेऊ श्रीखंड। आपलं दह्याचा चक्का अशा प्रकारे झाला आहे। आता याचं आपल्याला श्रीखंड बनवायला घ्यायचं आहे। आपण आता याला चाळणीत काढून घेणार आहोत। या चाळणीत मी आता ते चक्का ओतून घेतलेला, आता मी या चमच्याने छान त्याला असं करून घेईल। हे केल्यामुळे तो छान एकजीव असा पडेल आणि श्रीखंड असं स्मूथ आणि छान सॉफ्ट सॉफ्ट होईल। त्यामुळे मी या चाळणीतून आता त्याला गाळून घेणार आहे। खाली एक भांडं घ्यायचं आहे, त्याच्यातून हे चाळणीतून आपण असं गाळून काढणार आहे। पाच एक मिनटं लागतात हे पटापट पडतं। मी चाळणीतून गाळून घेतलेला चक्का आहे, छान झालेला आपला स्मूथ। त्याच्यात मग आता आपल्याला साखर मिक्स करायची आहे, मलाई आहे, ड्रायफ्रूट्स आहे, काजू, बदाम, पिस्ता आणि केसरवालं दूध आहे आणि 4-5 वेलची आणि थोडंसं जायफळ आपल्याला साखरेसोबत मिक्सरला बारीक करून मग त्यात ॲड करायचं आहे। 1 लिटर दह्याचा चक्का आपला एवढा झालेला, जवळपास 1/2 किलो असेल। त्याला मी पावभर साखर टाकणार आहे। त्यात वेलची पूड टाकलेली आहे। त्यानंतर आपण दूध घालणार आहोत केसरवाला, ड्रायफ्रूट्स टाकून घेणार आहोत, आणि मलाई घेतलेली मी, दुधाची मलाई घ्यायची आपल्याला, ती ओतून घ्यायची आहे। आणि वेलची आणि जायफळाचा कूट करून घेतलेला, तोट घातलेला आहे। आता याला छान आपण फेटून घेऊया। छान एकदम टेस्टी असं श्रीखंड आपलं तयार होईल। अशा प्रकारे आपलं श्रीखंड बनवून तयार आहे। नक्की बनवून बघा। आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।